दुसरा प्रश्न मला कायम विचारला जातो की मी जर प्रयत्न केला, एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर मला यश मिळेल का? खरं म्हणजे यश मिळवण्याची आपण पूर्ण इच्छा मनात केली पाहिजे, पण ते मिळेल का असं म्हटलं की त्याच्यात काय येतं माहिती आहे? त्याच्यात असं येतं की मिळणार नाही अशी आपल्या मनात शंका आहे, आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न पडला यश मिळेल का. म्हणजे सुरुवातच आपली नकारात्मक विचाराने आहे, स्वतःवर शंका घेतलाय, विश्वास नाही आहे. यश मिळेल का असं विचारण्यापेक्षा आपल्याला असं विचार करता येईल का की यश मिळण्यासाठी काय काय करायला लागेल आणि मी ते करेल. यश मिळेल का या चिंतेत आपण असतो. बघा, दोन प्रकार आहे. एक तर मला यश मिळेल का असा विचार करतो आणि मनातल्या मनात उत्तर आपलं असतं की मिळणार नाही आणि म्हणून आपण ती गोष्ट करतच नाही. आणि दुसरा प्रकार असतो, यश मिळेल की नाही अशा चिंतेत आपण असतो आणि ती चिंता करत असतानाच आपण त्या दिशेने जात राहतो, काम करत राहतो यश मिळवण्यासाठी. या दोन्ही प्रकारांमध्ये यश कधीच मिळत नाही. म्हणजे प्रयत्नच केलेत नाही तर मिळतच नाही, पण तुम्ही प्रयत्न करताना चिंता करत करत प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळण्याची खूप कमी शक्यता असते. मला यात यश मिळेल का यात यात अजून एक प्रश्न असतो की जर अडचणी खूप आल्या यामध्ये आणि अवघड पण फार दिसतं आहे आणि त्यामुळे यश मिळेल का. तर खरं म्हणजे जेवढं तुमचं स्वप्न मोठं असतं, जेवढं तुम्हाला त्याच्यातून मिळणाऱ्या गोष्टी मोठ्या स्वरूपात असतात, त्यावेळेस त्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात, अपयश येतात. मुळात मोठ्या अडचणी येणारच आहे. तुमची स्वीकारण्याची तयारी आहे का, सामोरं जाण्याची तयारी आहे का? कितीही वेळा अपयश आलं तर त्याला सामोरं जाऊन त्याच्यातून शिकून स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून सातत्य ठेवून धैर्याने पुढे जाण्याची तुमची इच्छा आहे का? त्यावर अवलंबून आहे तुम्हाला यश मिळेल की नाही. यश मिळेल का याची चिंता करण्यापेक्षा मला यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन, हा एकदाच विचार पक्का करायचा आणि त्यानंतर फक्त त्यासाठी काम करायचं. विचार करायचा नाही, चिंता करायची नाही. तुम्ही यशाकडे नजर लावून बसलात तर तुमचं प्रयत्नांवरचं लक्ष उडून जाणार. तुम्ही प्रयत्नांवर खूप चांगलं लक्ष देऊ शकणार नाही, कारण तुमचं लक्ष राहील यशाकडे. म्हणून यशाकडे लक्ष नाही द्यायचं, ते मनात नाही ठेवायचं. तर आज वर्तमानात माझे प्रयत्न किती उत्तम दर्जाचे होतील जे मला यशाकडे घेऊन जातील, त्या प्रयत्नांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यश मिळेल का अशी चिंता करण्यापेक्षा ते यश मिळण्यासाठी कृती जास्त महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे काम करूयात. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं आहे, खूप स्पर्धा आहे, मग मी पास होईन का असा विचार न करता तेवढे 2-5 मिनटं तुम्ही 2-5 प्रश्न वाचा, ते समजून घ्या, तर तुमची यशाची शक्यता वाढेल. तुम्ही त्या दिशेने 2 पावलं पुढे जाल. तुम्ही जर विचार करत राहिला तर काहीच होणार नाही. आणि म्हणून यश मिळेल का, तर यश मिळेल किंवा कदाचित मिळणारही नाही, तुम्ही त्याचा पाठलाग किती करतात त्यावर अवलंबून आहे, किती चिकाटी तुमच्यामध्ये त्याच्यावर अवलंबून आहे. आणि यश मिळेलच असं नाही, पण तुम्हाला त्या प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल. जर तुमचं स्वप्न मोठं असेल तर, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर, आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर तुम्हाला यश मिळेल की नाही तो भाग वेगळा आहे. तुम्हाला त्या प्रक्रियेत सहभागी व्हावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.